लग्नाच्या आधी राजकारणाच्या बाबतीत मला जास्त ज्ञान नव्हतं, माझ्या पूर्ण कुटुंबाला नव्हतं. लग्न झाल्यावर आम्हाला कळायला लागलं थोडं बहुत राजकारण. तर तेव्हा एवढंच कळायचं की हा चांगला माणूस आहे, मला पूर्ण फ्रीडम मिळतो आणि माझ्या आईचं घर बाजूलाच आहे. तर या गोष्टी लक्षात ठेवून आम्ही लग्न केलं होतं. मला मजेची गोष्ट सांगतो की यांच्या घरी कोणालाच आमदार म्हणजे नेमकं काय असतं हे देखील माहीत नव्हतं. म्हणजे त्याला काय काम असतं, मतदान करायचं ना. आमचं वोटर्स कार्ड लग्नानंतर बनवलं गेलं सगळ्यांचं घरच्या. तर हे ही एक चांगली गोष्ट नाही आहे ॲक्च्युली. वी शुड बी पॉलिटिकली अवेअर एव्हरी वन, दॅट्स आर रिस्पॉन्सिबिलिटी. पण आम्ही तसे होतो आणि हे मला सांगताना थोडं वाईट पण वाटतंय. तुम्ही देवेंद्रजी सांगत होतात. नाही, मी तेच सांगत होतो की यांना आमदार काय असतो, नगरसेवक काय असतो. माझ्या लग्नानंतर यांची नावं ही मतदार यादीत मी घातली आहेत आणि त्याच्यानंतर यांनी मतदान सुरू केलं. आणि असली जी मंडळी आहेत त्या मंडळीमुळेच आम्हाला सत्तेवर यायला एवढा उशीर झाला, कारण ही सगळी आम्हाला वोट देणारी मंडळी आहेत. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.